ही व्यथा आहे मुंबई महापालिकेच्या माजी कर्मचाऱ्यांची. 5 वर्ष झगडूनही ना हक्काचा PF मिळाला ना पेन्शन. पैशाअभावी कॅन्सरवर उपचार न झाल्यानं एका निवृत्त कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. ही केवळ एकट्या दुकट्याची व्यथा नाहीये, सुमारे 1500 निवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे. मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त IA कुंदन, उपायुक्त मिलिंद सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर हे आहेत BMC शिक्षण विभागातले पाझर न फुटणारे दगड. असे अनेक दगड शिक्षण विभागात आहेत आणि त्यांच्या कारभाराचा फटका बसलाय तो शिक्षण विभागातल्या 1500 निवृत्त कर्मचाऱ्यांना. त्यापैकीच एक होते मालाडला राहणारे सुभाष राणे. ऑक्टोबर 2012 ते शिपाई पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आलं की त्यांनी 6 वर्ष ज्यादा नोकरी केली आहे, त्यामुळे त्यांचा PF, पेन्शन आणि इतर देणी प्रशासनानं थकवली. या प्रकरणी चौकशी सुद्धा झाली. अतिरिक्त सेवेबाबतचा निर्णय शिक्षणाधिकारी प्रमुख लेखापाल यांच्या सल्ल्यानुसार घ्यावा असं चौकशी समितीनं 2015 सांगितलं. 10% एका वर्षाचं मूळ निवृत्ती वेतन काढून घ्यावं असा आदेश मार्च 2016 दिला, पण हा आदेशही लाल फितीच्या कारभारात अडकला. दरम्यानच्या काळात सुभाष राणेंना कॅन्सर आणि किडनीचा आजार झाला. त्यांचा मुलगा राजेश राणे यांनी अनेकदा शिक्षण विभागात हेलपाटी मारले. आयुक्त, उपायुक्त, शिक्षण समिती अध्यक्षांशी पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटून किमान वडिलांच्या उपचारासाठी तरी पैसे मिळावेत अशी विनंती केली. झी हेल्पलाईनशी संपर्क केल्यानंतर संबंधित रिपोर्टरनंही अधिकारी शिक्षण समिती अध्यक्षांना भेटून मदत करण्यास सांगितलं. एवढं करूनही या दगडांना पाझर फुटलाच नाही. सुभाष राणेंवर पैशाअभावी उपचार होऊ शकले नाहीत आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्षच गेला. म्हणजे असं पण नाही, लेखी पत्रव्यवहार तसेच मी प्रत्यक्ष जाऊन भेटत होतो, परंतु कुणी त्याकडे दाद दिली नाही. त्यामुळे आज वडिलांचं 18/10/2017 रोजी दुःखद निधन झालं. त्यांनी जर वेळेवर जर मदत दिली असती तर त्या गोष्टी थोड्याफार पुढे ढकल झाल्या असत्या, परंतु प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच प्राण गमावं लागलं. सुभाष राणे आयुष्याच्या फेऱ्यातून सुटले, पण शिक्षण विभागातील सुमारे 1500 निवृत्त कर्मचाऱ्यांची मात्र या फेऱ्यातून सुटका झालेली नाही. गेल्या 2-3 वर्षांपासून त्यांचं PF, पेन्शन मिळालेलं नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय फाइली पुढे जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय. उसको भी 7 महीने हो गए, उसके बावजूद आज तक किसी का भी पेंशन की फाइल क्लियर नहीं हुई. तो इससे पता चलता है कि कहीं ना कहीं हैंड इन ग्लव्स है प्रशासन का पैसे के साथ, इसके लिए लोगों के पेंशन का प्रयत्न है. आज खरं तर राज्य शासनाचा असा निर्णय आहे की ज्या दिवशी तो माणूस रिटायर्ड होईल त्याच दिवशी त्याचे सगळे जे काही ड्यूज आहेत ते दिले पाहिजेत, परंतु त्यांना 10 वेळा तुम्ही फेऱ्या घरायला लावताय. आज ते आजारी पडले, त्यांची मुलं फेऱ्या घरत आहेत, 10-10 वर्ष तुम्ही त्यांना त्यांचा हक्काचा पैसा देत नाही. ह्याच्यामागे कारण करा, एकेका फाईलसाठी 10-10 वेळा त्यांना राऊंड मारायला लागतात, 5-5 वर्ष त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काचा पैसा देत नाही. हे काय चाललेलं आहे, हे कुठल्या दिशेने महानगरपालिका नेत आहेत हे आम्हाला कळत. आयुष्यभराची जमापुंजी स्वतःच्याच उपचारासाठी उपयोगी पडत नसेल तर यासारखी दुर्दैवी बाब ती कुठली. मुंबई महापालिकेचे 60,000 कोटी रुपये बँकेत पडून असतानाही निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी मात्र लाल फितीच्या कारभारात अडकून पडली आहेत. मुलांचं भविष्य प्रकाशमय करणारा हा शिक्षण विभाग शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध मात्र काळोखात ढकलत आहे. माणुसकीही शिल्लक नसलेल्या या ढिम्म प्रशासनाला आता वटणीवर आणण्याची गरज आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया, चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, आपण पाहतोय राणेंसारखे अजून अनेक जण या त्यांच्या PF, पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करतायत. काय नेमकं घडतंय, काय हवंय या अधिकाऱ्यांना? भूषण, हा संपूर्ण प्रकार जो आहे तो गेल्या 2-3 वर्षांपासून सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं यामध्ये मुंबई महापालिका प्रशासन जो शिक्षण विभाग आहे त्याची कुठं ना कुठंतरी चूक जी आहे ती घोड चूक म्हणता येईल अशा प्रकारची झालेली आहे. कारण गेल्या 2-3 वर्षांपासून ती जवळपास 1500 कर्मचारी आहेत, परंतु जर सुभाष राणेंचं जर एक उदाहरण घेतलं तर साधारणतः 5 वर्षांपासून एक व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर त्याचे त्या पेन्शन आणि इतर ज्या देणे आहेत त्यासाठी वारंवार पाठपुरावा करतो आहे, परंतु कुठल्याही प्रकारे त्या संदर्भातली काळजी आणि त्या संदर्भातलं जो
पाठपुरावा घेऊन देखील कारवाई होणं गरजेचं होतं, ते झालेलं नाही. कारण कॅन्सर होऊन देखील त्याच्या उपचारासाठी जे पैसे आहेत ते पैसे देखील त्याला मिळालेले दिसून येत नाहीत. आणि एकंदरीतच हा संपूर्ण मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातला जो गोंधळ आहे तो प्रामुख्यानं या ठिकाणी समोर येतो आहे. कारण 1500 कर्मचारी आहेत, त्यांचं अजून देखील देणी जी आहेत ती झालेली नाही आहेत. आणि त्यामुळं नक्कीच ह्या मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासंदर्भात शिक्षण समिती देखील तहकूब करण्यात आली. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. महापालिका आयुक्त त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून हे संपूर्ण देणी आहेत जी कर्मचाऱ्यांची आहेत ती देणं गरजेचं आहे. नक्कीच कृष्णात, अतिशय दुर्दैवी असा खरं तर सगळ्या प्रकारे. आणि या परिस्थितीतून लवकरात लवकर मार्ग काढून या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची देणी मिळवून देणं आवश्यक आहे. धन्यवाद कृष्णात.